राज्य परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या वीस जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता या निवडणुकीच्या दहा जागांसाठी तेरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर एकनाथ खडसे आणि शिवाजीराव गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तसंच काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला भारतीय जनता पक्षाकडून उमा खापरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर अपक्ष उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपने त्यांना समर्थन दिलं आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्राध्यापक राम शिंदे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी काल आपले नामांकन अर्ज दाखल केले शिवसेना नेते सचिन आहीर आणि आमशा पाडवी यांनीही आपले उमेदवारी अर्ज काल दाखल केले तेरा जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत